सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्याच्या बदली मी आज तुम्हाला भाकरीचे तुकडे दाखवते। ही खूप सोपी पद्धत आहे। माझ्याकडे भाकरी शिळ्या राहिल्यात तर मी अशा ह्या छान कडक करून घेतल्यात आणि ह्या आपण ह्या खलबत्त्यात वाटून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतलेत एक वाटी, ते मी चुलीवरती भाजून घेणार आहे आणि छान त्याला उकळत कुटून घेणार आहे। जास्त बारीक नाहीत करायचे। एक चमचा जिरे घेतलंय, अर्धा चमचा हळद, 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक कांदा चिरून, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ आणि तेल। तर हे मी आता बारीक करून घेते। जसे आपण पोहे भिजायला घालतो त्याचप्रमाणे हे आपण बारीक करून पोहे भिजायला घालणार आहोत। फक्त 10 मिनिटातच हे भिजतात। असे छान वाटून घ्यायचे, त्याला बारीक होतात। तुम्ही हवं तर मिक्सरला पण बारीक करू शकता, मी याच्यातच करते। हे बघा, असे छान बारीक होतात ते भिजलेले असल्यामुळे, वाळलेले असल्यामुळे। अशा प्रकारे मी सर्वच आता बारीक करून घेते। मी असे तुकडे बारीक करून घेतलेत, याच्यात मी पाणी टाकते एक ग्लास, आणखीन एक ग्लास टाकते। आणि आपण जसे पोहे भिजवून घेतो त्याप्रमाणे हे पण आपण भिजवून घेणार आहोत। याच्यातील पाणी काढून टाकायचं जे एक्स्ट्रा आहे ते, आणि याला 15 मिनिटं भिजवून द्यायची। असं एवढं पाणी ठेवून हे भिजवून द्यायचे, झाकण टाकून। तुकडे भिजतात तोपर्यंत आपण त्याची तयारी करू। हे शेंगदाणे मी भाजून घेते आता। शेंगदाणे भाजून झालेत, मी आता हे थोडे थंड करून त्याच्यात वाटून घेते। हे शेंगदाणे आता मी कुटून घेते। जास्त बारीक नाही करायचे आपल्याला, अर्धे अर्धे ठेवायचे। छान लागतात ते दाताखाली आल्यानंतर, सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान। हे बघा, हे आपलं कुटून झालंय, तर एवढंच आपल्याला जाडसर हवंय। जर माझं चॅनल तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। बघा, आपले तुकडे असे छान भिजलेत हे आता। तर मी आता हे बनवते त्यासाठी मी याच्यात 2 चमचे तेल टाकते। तेल तापून देऊ आपण। तेल तापले, याच्यात मी आता एक कांदा टाकते, मिरची पण टाकते, आणि हे आपण छान गोल्डन रंगापर्यंत परतून घेऊ। अजून मधून याला हलवून घेऊ। मी ज्या लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या पण ठेचून घेतल्यात, त्या पण याच्यात टाकते आणि याला छान परतून घेऊ। कांद्यात मी आता 1/2 चमचा जिरे टाकते, तेही आपण हलवून घेऊ 2 मिनिटं। आपला कांदा परतून झाला। आता याच्यात मी 1/2 चमचा हळद टाकते आणि ही पण आपण हलवून घेऊ आणि याच्यात हे तुकडे टाकू। आणि हे परतून घेऊ। चवीनुसार मीठ टाकू। कोथिंबीर आणि जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय ते टाकते। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। एक मिनटं झाकण ठेवून वाफवून देऊ। जाळ कमी ठेवू, जास्त जाळ नाही लावायचा। आता हे आपण आणखीन एकदा हलवून घेऊ।
बघा हे आपले तुकडे झालेले आहेत, आपण हे आता खाण्यास तयार आहे। आता मी हे काढून घेते। हे बघा सकाळच्या नाश्त्यासाठी खूप टेस्टी अशी रेसिपी तयार आहे। आपला शेळ्या भाकरीपासून टेस्टी नाश्ता तयार आहे। माझी रेसिपी आवडल्यानंतर माझ्या चॅनलला लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।